नमस्कार शेतकरी मित्र हो, मी रोहन, आपण पाहता शेती संगोपन। आपल्या शेती संगोपन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। आज आपण पाहणार आहोत अक्षय शिंदे यांचे जर्सी पालन। आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे त्यांनी जर्सीचे पालन केलेले आहे, त्याचं नियोजन काय, व त्याचं संगोपन कशाप्रकारे केलेलं आहे, व त्यापासून ते कशाप्रकारे उत्पन्न कमवत आहेत। आपला परिचय। माझं नाव अक्षय बाळासाहेब शिंदे, राहणारे इसबावी, तालुका पंढरपूर। आपण ह्याच्या सर्व गायींचं पालन करताय, तर कोणत्या जातीची गाय आहेत? ह्या जर्सी म्हणून आहे आपली गायी। आमच्याकडं 4 गायी आणि 2 कालवाड आहेत। हा व्यवसाय तुम्ही, हा गायीपालनचा व्यवसाय तुम्ही करताय, तो कधीपासून करताय? तो मी आता माझं शिक्षण झालं, 4 वर्ष झालं मी त्यात आहे, पण वडील आहे ते पहिल्यापासून करताय। तुमच्याकडे स्टार्टिंगने किती गाय होत्या? आमच्याकडे स्टार्टिंगला 1 गाय होती, नंतर तिची कालवड असं मिळून आमच्याकडे एवढी आता 6 झालेली आहे जनावर टोटल। हा जो तुम्ही गायींसाठी गोठा केलेला आहे, त्याला अंदाज तुम्ही किती खर्च केला होता? आम्ही हा पूर्ण दोन्ही मिळून 1-2 वर्ष झालं गोठा केला आहे, त्याला साधारणपणे 1-16 लाख रुपयेपर्यंत खर्च झालेला आहे। हा गायनं तुम्ही सकसार म्हणजे खाद्य म्हणून तुम्ही त्यांना काय देता? खाद्य म्हणून आम्ही त्याला गोळी पेन, मकाचा भरडा, सरकी पेन आणि पीठ, गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं। आता तुमच्या ह्या गायींमध्ये दूध देणार तुमच्या गाय किती आहेत? दूध देणार आमच्या 4 गाय आहेत। 4 गाय? 4 गाय। तरी 1 गाय अंदाजे किती लिटर दूध देते? 1 गाय येल्यानंतर आमचे 10-12 लिटर दूध देते एका टायमाला, म्हणजे दिवसाच होते 25 लिटर दूध एका दिवसाला। ही 22 लिटर, ती 20 आणि ती 22, असं मिळून आमचं एका दिवसाला साधारणपणे 80-100 लिटर दूध जातो। तुम्ही हे जे दूध काढता गायींपासून, त्याचं नियोजन काय करता? नियोजन आम्ही आमच्याकडे काही मशीन नाही धाराकडची, आम्ही हातानं धारा काढतो आणि सकाळी टायमिंगला आणि संध्याकाळी टायमिंगला धारा काढतो, त्यामुळे दूध व्यवस्थित निघतं आणि गायींना पण होत नाही। आणि हे दूध तुम्ही कुठे ओढता? डेअरीमध्ये घालता का रती बनवून देता? हे दूध आम्ही दूध पंढरीची डेअरी आहे तिथं घालतो दूध। तुम्हाला 1 लिटरला अंदाजे किती भाव मिळतो? आम्हाला 1 लिटरला 28-30 रुपये प्रमाणे भाव मिळतो फॅट प्रमाणे। तुमच्या गायीचं दूध आहे, त्याला किती फॅट भेटतं? आमच्या गायीचं दूध त्याला 3-5 एसने 8-2, 8-3 लागते, कधी कधी 8-5 लागते। तुमचा दिनक्रम काय, की तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत गायीचं संगोपन कशाप्रकारे करता? आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून पहिल्यांदा आले की शेणगाण काढायची, नंतर लोटायचं, नंतर त्यांना खाद्य द्यायचं आणि नंतर धारा काढायच्या, नंतर वैरण टाकायचं, पुन्हा 10-11 वाजता पाणी पाजायचं, पुन्हा वैरण टाकायचं एकदम, कुट्टी मशीन कुट्टी केलेली असते ती टाकायची आपण। साधारणपणे दिवसाला एका टायमाला आम्ही 10-15 किलो वैरण टाकतो, म्हणजे एका गायीला 10-15 किलो चारा हा तुम्ही रोज करून देताय? देतो। तुम्ही हा जो गोठा आहे तो साफसफाई त्याची कशी करता, म्हणजे धुणं वगैरे घेता का त्याला? साफसफाई आम्ही आठवड्यातनं 2-2 धुतो, याला आठवड्यातनं 1 फवारणी करतो, कोचडा औषध म्हणा किंवा माशाही होणे म्हणून। गायनं कोणता म्हणजे आजार वगैरे पडतात का तुमच्या गाई कधी? गाय शक्यतो आजारी पडत नाहीत, पडल्या तरी त्यांना डॉक्टर येतो आमच्या आठवड्याला किंवा 15 दिवसाला एकदा येतो, बघून जातो सगळं ताप आहे का काय आहे सगळं। त्यांना कोणत्या प्रकारचं तुम्ही लसीकरण करता? लसी आता घटसर्प पुन्हा असं काय तापमान टेम्परेचरमध्ये जर बदल झाला तर ती ताप वाढल्यास तेवढंच इन्जॉय ही करतो। ठीक आहे। तुम्हाला ह्या गायनपासून तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे? वार्षिक उत्पन्न आता जवळ 1.5-1.5 लाख रुपयेपर्यंत आम्हाला दूध निवड नफा असतो या गायींपासून। खर्च त्यांचा खर्च सर्व वजा करता, खर्च वजा करता तेवढा मला 1.5-2 लाख रुपये उत्पन्न हे वार्षिक त्यांचा नफा म्हणून राहते। हे जे तुम्हाला ह्या गायींपासून शेणखत मिळतं, त्यास तुम्ही कशा प्रकारे नियोजन करता? शेणखत आम्ही असं जास्त जागा असलेलं स्पेस निवडून त्यात शेणखत टाकतो, ते असं वाऱ्यानं वाढतं, पण नंतर आम्ही एक भरती म्हणजे मोठं साठलं जास्त की राहणार टाकतो आमच्या शेतात। तुम्ही तुमच्या शेतामध्ये त्या शेणखताचा पूर्णपणे वापर करता? पूर्णपणे वापर करतो। जास्त नफा होण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे? त्या नियोजन चांगलं करणं, त्यांचं सकाळी टायमिंगला धारा काढणं, दूध व्यवस्थित काढणं, सगळं काढणं, आजार त्यांना मष्टळी होऊ न देणं, पाणी पाजणं, वैरण टाकणं वेळेचं नियोजन करावं लागलं। ठीक आहे। तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, पत्ता सांगा तुमचा। अक्षय बाळासाहेब शिंदे, राहणार इसबावी, तालुका पंढरपूर। मोबाईल नंबर 99-60-12-54-71। आपण ज्या आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद।
शेतकरी मित्रांनो, आपण आताच पाहिलं की कशाप्रकारे अक्षय शिंदे यांनी एका दर्शी गायीपासून सुरुवात केली होती व त्याचं रूपांतर आज सहा गायींमध्ये झालेलं आहे, म्हणजे सहा चार गाय आणि दोन कालवड, की अशा प्रकारे आपणही जर आपल्याला दोन ते तीन एकर शेती असेल, आपल्याला पूरक असे पाणी असेल, तर शेतीला जोडधंदा म्हणून आपण जर्शी गायींचे संगोपन करू शकता व त्या दोन तीन एकरामधून आपल्याला हवा तेवढा, म्हणजे जेवढा आपल्याला ज्या गायींना आवश्यक आहे तेवढा चारा आपण उपलब्ध करून त्या गायींचं व्यवस्थितपणे संगोपन करू शकता व अशा प्रकारे जर आपण जर्शी गायींचे संगोपन केलं तर त्यापासून आपल्याला बऱ्याच म्हणजे चांगल्या प्रमाणात आपल्याला नफाही होणार आहे. शिंदे यांना जसं आपण पाहिलं की 1.5 ते 2 लाख रुपयांना सर्व खर्च वजा करता हे त्यांना वार्षिक उत्पन्न भेटत आहे. शेतकरी मित्रांनो, अजूनही आपण आपल्या शेती संगोपन चॅनलला सबस्क्राईब केल्याचं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणे दाबा, जेणेकरून येणारा सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.